अचानक झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील अनेक गावांना अक्षरशः झोडपून काढले. ढगफुटी सदृश कोसळलेल्या पावसामुळे शेतातील सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, फळबागा उद्ध्वस्त झाल्यात. हजारो हेक्टरवरील पिकांना चांगलाच तडाखा बसला, त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील हजारो हेक्टरवर सोयाबीन आणि कपास पिकाला मोठा फटका बसलाय. काही भागात सोयाबीनवर कोंब फुटले आहेत, तर कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. आधीच कपास सोयाबीनला पाहिजे तसा भाव मिळत नाही, त्यात अशा नैसर्गिक आलेल्या आपत्तीमुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय. या नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी पंचनामे न करता सरकारने सरसकट भरीव मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दीपक शास्त्री, वायझेड न्यूज, यवतमाळ. जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन काढणीवर आले आहेत, तर पराटीला बोंडे आली असताना अतिवृष्टीत ही पिके जमीनदोस्त झाली आहेत, तर उभी पिके आडवी झाल्याने आधीच नैसर्गिक आपत्तीने बेहाल असलेला शेतकरी आर्थिक नुकसानीच्या चक्रव्यूहात सापडला आहे. संततधार होणाऱ्या पावसामुळे गावशिवारातील अनेक शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले, अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेल्याचे वास्तव समोर आले आहे. गावशिवारातील छोट्या मोठ्या नाल्यांना पूर येऊन ते पाणी गावामध्ये शिरले. आकस्मिक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची पळापळ झाली. अनेकांची कृषी साहित्य या पाण्यात डोळ्या देखत वाहून गेली. ऐन सणासुदी शेतातील पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. एवढ्याच नव्हे तर काही भागात कपाशीवर लाल्यासारख्या रोगाने आक्रमण केले, तर सोयाबीनवर अतिपाऊस झाल्याने आलेल्या शेंगांना कोंब फुटू लागले आहे. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 25,000 रुपये द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे. सरसकट 25,000